संपूर्ण भारतातलाच नव्हे तर आशिया खंडातला एक आगळा वेगळा उड्डाणपूल आजपासून नागपूरकरांच्या सेवेसाठी खुला झालेला आहे. हाच तो उड्डाणपूल आहे नागपूर कामठी रोडवर LIC चौकापासून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत जवळपास 5.6 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आहे. आणि या उड्डाणपूलमध्ये अनेक अशा खासियत आहे, असे अनेक वैशिष्ट्य आहे की हा उड्डाणपूल संपूर्ण आशिया खंडामध्ये आगळा वेगळा आणि पहिला असा दावा केला जात आहे. सध्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहताय हा उड्डाणपूलचा रस्ता आहे आणि त्याच्यावरती जे लोखंडी संपूर्ण एक सांगाडा तुम्ही पाहताय त्याच्यावरती मेट्रो रेल धावते आहे. आणि या उड्डाणपुलाच्या खाली तुम्ही पाहू शकता भारतीय रेल्वेची रेल्वे लाईन गेलेली आहे आणि त्या भारतीय रेल्वेच्या रेल्वे लाईनच्या खाली मूळ रस्ता जो जुना रस्ता होता नागपूर कामठी रोड तो आहे. म्हणजे पहिले मूळ रस्ता आहे त्याच्यावर भारतीय रेल्वेची रेल्वे लाईन आहे, त्याच्यानंतर हा उड्डाणपूल आहे आणि त्याच्यावरती ही मेट्रोची लाईन आहे. म्हणजेच एकावर एक वाहतुकीचे 4 लेयर्स या ठिकाणी आहे. आणि हा जो वैशिष्ट्य आहे 4-tier ट्रान्सपोर्टेशन सिस्टम हे फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण आशिया खंडामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेला आहे. समोर वरती जी आहे आता मेट्रो जी आहे ती या उड्डाणपुलाच्या वरून जात आहे. हा जो संपूर्ण लोखंडी तुम्ही ब्रिज पाहताय किंवा लोखंडी सांगाडा पाहताय याचा वजन तब्बल 1050 टन आहे. आणि हा जो संपूर्ण लोखंडी सांगाडा किंवा लोखंडी ब्रिज आपण ज्याला म्हणू ज्याच्यावरून ते मेट्रोचा मार्ग उभारण्यात आलेला आहे हा संपूर्ण लोखंडी ब्रिज जो आहे तो पहिले तयार करण्यात आला आणि त्याच्यानंतर आणून या ठिकाणी लावण्यात आला. आणि त्यासाठी भारतीय रेल्वेने जी खालून भारतीय रेल्वेची जी लाईन गेलेली आहे तब्बल 24 तासाचा ब्लॉक जो आहे तो घेतलेला होता. त्यामुळे अनेक प्रकारचे वैशिष्ट्य जे आहेत आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हा मेट्रो जो हा जो पूल आहे तो उभारलेला आहे. जवळपास 573 कोटींचा खर्च या उड्डाणपुलासाठी लागलेला आहे. त्याच्यामध्ये वरचा जो मेट्रोचा जो खर्च आहे तो वगळून हा खर्च आहे. आणि 573 कोटींच्या खर्चानंतर हा उड्डाणपूल जो आहे तो बनून तयार झालेला आहे. त्यामुळे नागपूरवरून कामठीला जाताना जी एक वाहतूक कोंडी वाहन चालकांना नेहमी एक अडचणीची शर्यत ठरत होती ती वाहतूक कोंडी जी आहे ती आता वाहन चालकांना त्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही आहे आणि तीव्र गतीने नागपूर ते कामठीपर्यंत जाता येईल आणि पुढे मध्य प्रदेशच्या दिशेने वाहन चालकांना निघता येईल. त्यामुळे नागपूरचा जो सदर परिसर आहे ज्याच्यावरून हा उड्डाणपूल आहे अत्यंत व्यस्त आणि वर्दळीच्या भागामध्ये हा उड्डाणपूल अनेक अडचणींचा सामना करून पूर्ण करण्यात आलेला आहे. 2019 या उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झालेली होती आणि 2024 निवडणुकीच्या पूर्वी जनतेसाठी वाहन चालकांसाठी हा उड्डाणपूल खुला झालेला आहे. खरं पाहिलं तर याच ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत एकानंतर एक वर्त एकावर एक 4 लेयर्स जे आहेत ते ट्रान्सपोर्टेशन सिस्टमचे आहे आणि याच ठिकाणी डिझायनिंगमध्ये वेळ खूप गेला आणि त्यामुळे उड्डाणपुलाला काहीसा उशीर झाला. मात्र 2019 कामाला सुरुवात झाली आणि 2024 मतदानाच्या पूर्वी हा उड्डाणपूल नागपूरकरांच्या सेवेसाठी दाखल झालेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.